उदाहरणार्थ औरंगजेबा, ही औरंगजेबाच्या दोन राण्या, हिंदू राण्या सगळ्यांच्याच असायच्या, त्यावेळी हिंदू मुसलमान भेद नव्हता. मला माहित आहे शहाजहानंतर हिंदूच आई होती त्यांची, अकबराच्या बायका हिंदू, त्यांची सगळ्यांची आई हिंदू, घरात हिंदू मुसलमान फरकच नव्हता. तर औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला केल्या, आल्याच नाही परत. छावणीतले लोक म्हणाले गेल्या होत्या, आल्या नाही. औरंगजेबाने विचारलं कशा म्हणे नाही, तर गेल्या होत्या. मध्ये चौकशी करत करत गेले तर तिथले पंडे जे होते ते एक भुयार तिथे असायचं, तिथे या तरुण बायकांना नेऊन भ्रष्ट करायचे. हे त्याला लक्षात द्यावं, त्यांनी मग ते जे मोडतोड झाली आहे ना आता ती ज्ञानवापीचं हे चाललं आहे पा कोर्टात, ते त्यावेळी झालेलं की असे जर हे पंडे असले तर यांना मारलंच पाहिजे. आणि त्यांनी ते साफ केले. आणि मग त्याची इतिहासकारांनी अशी नोंद घेतली की हा हिंदू द्वेष्टा होता, जे पंडे एका हिंदू होते काय बायकांना भ्रष्ट करणारे, आणि तो मारणारा जो होता खरा त्याच्या हिंदू राणे ज्या यांनी खराब केल्या ते सूट घेणारे, ते काय धर्मद्वेष्टे होते काय, हे खरं जे आहे ते असं पुस्तकातूनच कळतं. म्हणून मी आपल्याला विशेषतः तरुण पिढीला सांगणार आहे की ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारखी जी काही दुर्बीण अशी आज आयलंडच आहे ती, म्हणजे भेटच आहे ती मोठ्या महासागरातली, म्हणजे क्षुद्रवृत्तीच्या महाराष्ट्रात महासागरातली ही भेट आहे की तुम्हाला इथे खरं काय ते कळेल. म्हणजे तुम्हाला पेशवाईचं खरं काय ते कळेल, बाहेर चाललेलं खोटं असतं. तुम्हाला त्यावेळीचं जे काय वातावरण होतं त्याचं शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही काय ऐकलं असेल ते ऐकलेलं सोडून द्या, तुम्ही खरं काय वाचा. या सगळ्या जुन्या गोष्टी आपल्याला तिथेच कळतात. उदाहरणार्थ शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता, शिवाजीच्या बरोबर शेवटपर्यंत त्याचा विश्वास ज्याच्यावर होता तो मदारी हा, म्हणजे त्यावेळी स्वतःच्या लोकांच्यावर विश्वास नव्हता शिवाजी, पण त्यांना दुसऱ्या म्हणजे त्यांच्यात हा भेदच नव्हता. तसंच औरंगजेबाचा मुख्य सेनापती जयसिंग तुम्हाला माहिती आहे शिवाजीला पकडून नेणारा हिंदू होता. राजपूत त्या काळात अकबराच्या वेळी काहीतरी 30-40% होते, मी सुद्धा पाहिलं कारण मला आता हिंदूचा दुसरा भाग लिहायचा आहे. तर त्यावेळी असं लक्षात आलं की हे औरंगजेबाच्या काळात हिंदू सरदार वाढले 50% वर झाले, 60-70% नीट आकडा सापडत नाही, पण निदान निम्म्यापेक्षा जास्त सरदार हिंदू होते औरंगजेबाच्या काळात. हे तुम्हाला कसं कळेल बाहेर, पण द्वेष्टा होता. आणि मग होता सतीची चाल पहिल्यांदा बंद करणारा कोण होता, इतिहासात फक्त बेंटिंगचं नाव असतं, पहिल्यांदा औरंगजेबाने बंद केली. लहान लहान पोरी बिचाऱ्या लहानपणी म्हणजे त्या काळात अगदी याचं उदाहरण पंतप्रतिनिधी औंधची त्यांचं आत्मचरित्र ते मिळत नाही आता पहा, कारण लोकांना ते प्रकाशित करा असं वाटत नाही. त्याच्या घरात 8 वर्षाची मुलगी 42 वर्षाच्या मुलाशी लग्न, त्याच्या घरात स्वतःच्या एका लहानशा मुलीला खूप कष्ट करावे लागायचे. 8-10 वर्षाची पोरगी सासू त्रास द्यायची, तिने आडात म्हणजे छोट्या विहिरीत जीव दिला. असं पंतप्रधानींच्या आत्ता जे 20व्या शतकाच्या सुरुवातीचं हे चित्र आहे. असे आपले लोक होते तेव्हा, ही जी परिस्थिती आहे ना ती सगळ्यात वाईट आहे. नैतिकदृष्ट्या तुमचं जर स्खलन झालं तर तुम्हाला काहीही वाचवू शकत नाही, आणि तीच परिस्थिती त्यांना अशोक पाटील म्हणाले ती आपली आहे. नैतिक स्खलन इतकं होत आहे की रोज बातम्या येतात बायकांना भ्रष्ट केल्याच्या. पिंपरी चिंचवडला दरवर्षी गेल्या वर्षी दाखल 300 असतंच, 350-350 लहान लहान मुली पळवून नेल्या, हे आजचे आकडे आहेत. हे काय काय देश आहे का, काय इथे राहायचं कशा करता, हे काही सहन होतं काय, एवढ्या एवढ्या तुमच्या घरातल्या लहान मुली पळवून नेल्या आणि त्यांना कुठेही धंद्याला बसवलं किंवा विकलं किंवा भीक मागायला होतं ते आवडेल, पण आज हे होत आहे.